सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गुन्हेगार बेधडक आहेत। येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाने मधल्या रस्त्यावर गळा चिरून खून केला। भर दिवसा खुनाच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। ही घटना पिथमूर पोलीस स्टेशनच्या सेक्टर 3 मधील आहे। येथे संतोष खटिक नावाच्या तरुणाचा भर दिवसा महामार्गावर आरोपींनी खून केला। गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। जवळून जाणाऱ्या एकाने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला। कोंबड्याला हलाल करत असल्याप्रमाणे आरोपी तोंडाला रुमाल बांधून गळा चिरतोय असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। तसेच नगर पोलीस अधीक्षक तरुंद्र सिंह बघेल यांनी सांगितले की अज्ञात आरोपींनी संतोष काटिक नावाच्या तरुणाचा गळा चिरून खून केला आहे। आरोपींचा शोध सुरू आहे आणि हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल। क्राईम FRI न्यूज साठी इम्रान शेख यांचा रिपोर्ट, बरहमपूर, मध्य प्रदेश।